तर हाय सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर आमच्याकडे पाऊस चाललेला आहे, तुमच्याकडे का पाऊस नक्की सांगा. तर मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला तर माहिती असे भरपूर सारे मला निगेटिव्ह कमेंट येतात, बापरे त्यांच्या व्हिडिओवरती पण माझाच बोभाटा. मग मी त्यांचं चॅनल आहे, त्यांच्या व्हिडिओवरती पण माझीच म्हणजे माझ्याच नावाचं उदं उदं चाललेलं आहे. कोण आहे मी त्यांचं नाव नाही घेणार, कारण त्यांना कळून जाईना हा व्हिडिओ कुणाच्या कुणावर काढलेला आहे. जे जे असे बोलतात ना, त्यांचं त्यांच्या घरातले संस्कार दिसून येतात. तेच व्हिडिओद्वारे कमेंटद्वारे ते सांगतायत. पण काय काय एवढे सुंदर ताई आहेत, ते एवढे छान छान कमेंट करतात ना, तर खरंच खूप छान वाटतं मला पण. आणि त्या ताईंचं मी आज व्हिडिओद्वारे तुम्हाला जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांचं तर नाव घेणारच नाही, पण ज्या छान छान कमेंट करतात, एवढ्या सुंदर करतात ना, तर मला खरंच खूप छान वाटतं. तर मी आज त्यांचं नाव घेते. तर खरंच मला म्हणजे पहिल्यापासून जेव्हा आम्ही चॅनल खोलले ना, तेव्हापासून असे छान छान कमेंट करतायत ना, तर त्यांचं नाव सांगते तुम्हाला. तर मला खूप छान वाटतं त्यांनी असं कमेंट केलं ना मला, आणि असं छान वाटतं. माझं निगेटिव्ह व्हिडिओ जरी म्हणजे काय काढला तरी ते मला असं म्हणजे सांभाळून घेतात, असं नको करू ताई तू असं तसं. तर त्यांचं नाव सांगते. थांबा, मी लिहून ठेवलं आहे. आज मी लिस्ट करून ठेवली कोण कोण मला छान छान कमेंट करतं, छान छान बोलतं माझ्याशी. तर त्यांचं नाव लिहून ठेवलं आहे, आणि रोज मला दिसतात प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असतीच. तर थांबा एक मिनटं, तुम्हाला दाखवते गेलं. तर लिहिले मी नाव सांगते त्यांचे. पहिले चॅनलचं नाव आहे माहेरची आठवण. तर ताईंचं नाव काय माहीत नाही, पण त्या चॅनलचं नाव लिहिलंय. आणि खूप सारे असे छान छान कमेंट असतात त्यांच्या, मला खूप आवडतात. आणि दुसरं नाव आहे माधुरी ताई अवताडे. तर त्यांची पण असे प्रत्येक व्हिडिओला छान छान कमेंट असते, मला पण छान वाटतं त्यांचे कमेंट वाचल्यानंतर. आणि तिसरी आहे ब्युटी क्वीन आराध्या. त्यांचे पण असे छान छान म्हणजे जेव्हापासून मी चॅनल चालू केलं ना, त्यांच्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात माझ्याबद्दल. आणि दुसरं आहे वैशाली वाघमारे, अजूक झकात रेसिपी, प्रगती की दुनिया, शुभांगी डोंगरे, तेजस्विनी भुईर, नेहारिका, अजून गौरी नवले, वैशाली तांबे, आणि नेचर अँड लाईफ. म्हणजे हे त्यांचे चॅनल आहेत का त्यांनी अकाउंट म्हणजे चॅनलच असतील कदाचित, कारण ज्यांचे चॅनल असतात ना तेच असे छान छान असे कमेंट करतात. तर मला खरंच खूप छान वाटतं तुम्ही एवढं सुंदर सुंदर कमेंट करतात. आता आपण वळूया निगेटिव्ह कमेंटकडे. का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी इथं महिनाभर राहू, दोन महिने राहू, वर्षभर राहू, तुम्ही मला पोसायला येतात का? एवढे मला बोलतायत बावटासारखे. तुमचे संस्कार कळून येते ते तुमच्या कमेंटद्वारे. कळलं का बिंडोक बाई, तुझं नाव नाही घेत, तुला फेमस नाही करायचं, मला समजलं ना. राग आलं मी तिला असं बोलले, पण जाऊ दे. मग मी तिथे बाई ना, ती निगेटिव्ह कमेंट करते ना, ती बाई कोण असेल ती, तिच्या घरात क्वचित नाही, तिला तिच्या माहेर मुलगी नसेल कदाचित, तिला तिला माहेर नसेल, माहेर नसेल, माहेरी गेल्यानंतर तिला असं असं आई तर जेवण अशी बोलती ना, किंवा तिला आई ही नसेल संस्कार टाकायला. हो मला नाही, मी तर सगळ्यांना मुलगी मानलेले, पण तिला माझा प्रॉब्लेम काय एवढी म्हणजे काय बोलते. मी नाव नाही घेत त्यांचं, कारण त्या व्हिडिओद्वारेच तुम्हाला कळन ती बाई कोण आहे. कारण लगेच कमेंट जे निगेटिव्ह कमेंट करतात ते मला आज या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला कळन. म्हटलं मी निगेटिव्ह कमेंट करतात ते नक्कीच आपल्या जवळचे आसपासचे आहेत आणि आपल्याला ओळखणारे असतील. तर आम्ही त्यांच्या निगेटिव्ह कमेंटचं राग नाही मानत, की त्याच्यातून तुमचे संस्कार तुम्ही आमच्याकडे निगेटिव्ह करून एक बोट असं करतात, पण स्वतःकडे चार बोट आहेत ह्याचे जाणून ठेवा. कमेंट कड एक दोन बायका आहेत, बाकीच्या कुणालाच नाव नाही ठेवत, पण एक दोन अशा बायका आहेत ना, त्यांच्या अशा कमेंट आहेत. मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांना फेमस पण नाही करणार ते, कारण मम्मीच्या चॅनलवरती पण मलाच बोलतात आणि ताईंच्या व्हिडिओवरती पण मलाच बोलतात. तुमचे संस्कार करून येत आहेत, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कसे संस्कार केलेत, बाकी काही नाही. ताईला तिला खराब उत्तर देऊ, आणि
खराब उत्तर देऊ नको, कारण कसं आहे त्याच्यावरूनच आपले कळत असतात आई वडिलांनी आपल्यावर काय संस्कार केले, संस्कार टाकले. कदाचित त्यांना माहेरी ना कामाला शेती वगैरे करायला त्यांचे आई वडील त्यांना नेत असतील, त्यांना कोणी आई तर ताटव. आणि प्रत्येकाला तोंड आहे, प्रत्येकाला वाईट बोलता येतं, पण जे काय आहे ते बोलत नाहीत कारण आपले संस्कार नाहीत तसे. कारण चांगले चांगले तुम्ही जे व्हिडिओ चांगले व्हिडिओनं पण असे निगेटिव्ह कमेंट करतात की रुपी भुकती काय करती, मी काय आता बोलले असते कारण मला बोलायचं नाही आणि तिचं नाव पण घ्यायला नाही तिला. ती तिचे नाव नाव नाही, आपण समोर ज्याला एक बोट केले तर आपल्याकडे चार बोट असतात आणि तुमची कमेंट आहे सर्वजण वाटतात आणि हार्ड होतं, त्यामुळं तुमच्या विचारानुसार तुम्ही कमेंट करता, पण तुमचे विचार इतके घाण असतील असं आम्हाला बी वाटत नाही. पण जे असे मी त्यांचे नाव लिहिलेत ना तेवढे सुंदर सुंदर छान छान कमेंट करतात ना, खरंच त्या ताईंचं मनापासून धन्यवाद. असे बरेच सारे असतील छान छान कमेंट करतात, पण जे माझ्या व्हिडिओना रेग्युलर कमेंट करतात मी त्यांचं नाव लिहून ठेवलेलं आहे, तर सांगितलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये नाव. पण काय काय असे असतात त्यांचं सांगतात. आम्ही तर पहिला व्हिडिओ आमचा कसं झाला हे नाही पाहत आम्ही, पण आमच्या व्हिडिओ बद्दल कुणाच्या मनात काय मत आहे आम्ही कमेंट मध्ये पाहत असतो. आणि तुम्हाला कोणती नाही, दोन तीनच बायका आहेत त्या अशा बोलत आहेत. नाही तुम्हाला नसेल व्हिडिओ आवडत तुम्ही दुसऱ्यांचे बघा ना, असं रिक्वेस्ट नाही आहे की तुम्ही आमचेच बघा, ज्यांना आमच्या आवडतात आम्ही त्यांचेच होणार आहेत. आणि आम्ही त्यांच्यासाठीच व्हिडिओ काढतोय रोज. आणि हे तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे कळणं कुणी कमेंट केली आणि त्या व्हिडिओमध्ये नक्की बोलणार तुम्ही समजून जायचं की ही तीच बाई की ती निरुपाली ताईला अशी कमेंट केली होती. तर बरे म्हणजे बाकीचे पण छान छान कमेंट करतात, पण जे माझ्या व्हिडिओमध्ये झाल्यानंतर तुमची कमेंट आम्हाला आवडते, अरे हा खरंच इथं चूक झाली, ह्या व्हिडिओमध्ये आपली चूक झाली, इथं असं झालं, तुमच्याद्वारे आम्ही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करत असतो. पण जे असं उद्धटपणाचा शब्द बोलणं हे तेवढा अधिकार आपल्याला कुणीच दिलेला नाहीये, आणि जरी भेटला असं अधिकार बोलण्याचा भरपूर दिवसापासून जर व्हिडिओ पाहत असताना तुम्ही जर तो अधिकार प्राप्त करून घेतला असेल, पण ते तसं बोलण्यावरून आपले संस्कार आपल्याने आपल्यावर किती टाकले हे दिसून येतं. आणि नाही मोठ्यांना पण ती तुम्ही तुम्हाला वाटेल मलाच नाही तर मोठ्या म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांना पण तिने तशीच कमेंट दिलेली, म्हणून तिला मी हा व्हिडिओ काढला तिच्यासाठी हा खास व्हिडिओ. पण मी तिच्या क्वचित ती कमेंट करणारी थोडी असाधारण महिला मंद हो तेच, कारण तिला साधारण विचाराची महिला. बरं ती मला कमेंट केलेली मी एक्सेप्ट करेन कारण मी तिच्यापेक्षा लहान आहे का मोठी मला काही सांगता येणार नाही, पण तिने मोठ्या व्यक्तीला पण कमेंट केलेली आहे. मग ती तिच्या आई वडिला तिला खरंच संस्कार केलेले नाही हो, म्हणजे ती मम्मी बद्दल पण बोललेली तर तिचं नाव नाही घेणार कारण ती बोला ना माझ्याबद्दल बोलली तर मला काही नाही वाटत तिला. आपला हात आपले हात जर घाण झालं तर आपण काही त्याचे बोट तोडून बाजूला नाही टाकत, ते आपले प्रेक्षक आहेत, सगळ्यांना आपण मुलगी मानतो, पण आपण म्हणतो ते बरोबर आहे. आज मला त्याचं वाटतं की आपण बोलतो आताचे पाचही बोट सारखे नाहीत, पण आपले व्हिडिओ पाहणारे आपले प्रेक्षकही सारखे नाहीत, ते आपण समजून घ्यायचं. रुपालीला म्हणलं होतं कमेंट कर दुर्लक्ष कर, पण ती म्हणती मम्मी तिला आपण कमेंटद्वारे संस्कार तर टाकू शकतो ना त्या बाईवर, कोण बोलते संस्कार हो माझ्यापेक्षा लहान आहे का मोठी काय करणार नाही. हा व्हिडिओ काढलेला आहे तिने आणि जसं माणसाचं कमेंट वरून आपली हिंमत वाढत असते आणि आपल्याला नाही असं की आपण गॅरंटी देऊ शकत नाही अजून की आपल्याला खराबच कमेंट पण तुम्हाला समजून जाईन कोण असेल ती, कारण कमेंट करणच तुम्हाला समजून जा तिच्या नाकातले केस भरभर जळतील. तर चला एवढंच बोलायचं होतं, आणि जे छान छान कमेंट करतात ना मी त्यांचं काय काय छान छान कमेंट वाल्याचं स्वागत आहे, आमच्या हृदयामध्ये स्वागत आहे त्यांचं. खूप सुंदर सुंदर असे छान वाटतं, लय वाईट कमेंट करणारा बी आम्ही डोक्यावर चोटून ठेवणार नाही, डोक्यावरून जाऊ देणार नाही, त्याचं आम्ही जरूर प्रतिउत्तर देणार आहोत. हो आणि कुणाला वाटत असेल बोलता येत नाही, प्रत्येकाला बोलता येतात आणि प्रत्येकाच्या अंगात काय बोलतात देवाने कला दिलेली आहे शिव्या देण्याची. तर चला मग त्या बाईला कळलंच असेल कोण आहे ती, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा बघू नको बाई तुला काही प्रॉब्लेम असेल ना बघू नको, मला अनसबस्क्राईबर कर. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.